धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. दोन माजी आमदारांचा पराभव करून धुळ्यातून एमआयएमचे फारुख शाह झाले विजयी. लहान पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला झाली सुरुवात, तरीही जीवघेणी कसरत करीत वाहनधारकांची वाहतूक सुरू. डेंग्यू आजाराबाबत मनपा प्रशासनातर्फे तपासणी मोहीम सुरू, घराघरात पाण्याची तपासणी, फवारणीच्या कामाला सुरुवात. आणि श्री संतोषी माता मंदिराच्या वार्षिक उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन. धुळे शहर विधानसभा संघातून दोन माजी आमदारांचा पराभव करून एमआयएमचे फारुख शाह हे 2,672 मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. त्यांना 45,277 इतकी मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजवर्धन कदमबांडे यांना 42,600 मते, 5 मते पडले आहेत. अनिल गोटेंना 41,848 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर पडले. तर धुळे ग्रामीण मधून भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव करून काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान घेण्यात आले होते. धुळे शहरात 50 तर ग्रामीण मधून 55% मतदान झाले होते. त्यानंतर कडक बंदोबस्तात नगाववारी येथील शासकीय गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले. दिनांक 24 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. धुळे शहर आणि ग्रामीणसाठी प्रत्येकी 14 टेबलांवर मतमोजणी करण्यात आली होती. धुळे शहरासाठी 21 तर ग्रामीणसाठी 27 मतमोजणी फेरी करण्यात आली. धुळे शहरातून 19 उमेदवार निवडणूक लढवीत होते. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून लोकसंग्रामचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे हे आघाडीवर होते, तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे होते. तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे फारुख शाह असून, परंतु 16व्या फेरीनंतर फारुख शाह यांनी दोघं माजी आमदारांचा लीड तोडून ते पहिल्या क्रमांकावर आले. त्यांनी सुमारे 2,000 मतांची आघाडी घेत पुढे वाटचाल सुरू ठेवली. त्यांना 45,277 मते पडली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांनी 42,605 मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांनी 41,848 इतकी मते मिळवली, तर शिवसेनेचे हिलाल माळी यांना 22,135 मते मिळून ते चौथ्या क्रमांकावर राहिलेत.
धुळ्यातील मतदानाची घसरलेली टक्केवारी तसेच मुस्लिम बाहुल भागात वाढलेले एक कठ्ठा मतदान यामुळे एमआयएमचा विजय झाल्याचे विश्लेषण सांगण्यात येत आहे. या विजयाच्या निकालानंतर वडजाई रोड, हजारखोली तसेच देवपुरात जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. शुरू से जो मैंने काम किया हूँ, जैसा कि 2008 में भी जो दंगा हुआ था, वहाँ पर मेरे सामने शिवाजी नगर का एरिया है, वहाँ के सब लोगों की हमने रक्षा की थी और उन्होंने मुझे उसकी पावती भी दी है. और मेरी अभी ये पूरी कोशिश रहेगी कि पूरे शहर के जो नौजवान लड़के हैं उनमें दलित हो, हिंदू हो, मुस्लिम हो, उनको सबको एक साथ चलना और एक साथ रहना हम सिखाएंगे. सबसे पहले तो जो पानी का मसला है जो लोगों का हमारे, वो पानी का मसला मैं पूरी कोशिश करूंगा कि 2 दिन और 3 दिन और पूरे शहर को पानी मिले उसके लिए. उसके बाद जो हमारे अल्पसंख्यक इलाकों में जो स्कूलों की तकलीफ़ है और जैसे वहाँ स्वच्छता की यानी कमी है, वो सब कामों को मैं पूरा करूंगा. और दूसरी बात यह कि जो शहर में गुंडागर्दी होती है मैं उस पर खास करके ध्यान दूंगा और शहर को गुंडागर्दी मुक्त करूँगा. मेरी शुरुआत हुई है जैसे नगाव बारी से शुरू हुआ, तो वहाँ भी लोगों ने मुझे वोट दिया है, इतर दूसरे समाज के लोगों ने दिया है, दलित बांधवों ने मुझे वोट दिया, हिंदू समाज के लोगों ने मुझे वोट दिया है. आपको मैं बोलना चाहूँगा कि सिर्फ 47,000 मुस्लिम वोट थी और मुझे मिली है, मुझे 47,000 से भी ज़्यादा मत है, हा? तो ऐसा ये थोड़ी पूरे मुस्लिम वोट मुझे मिली है, उसमें दलित बांधवों ने भी मुझे वोट दिया है, हिंदू समाज के लोगों ने भी वोट दिया है और मैं सबका ही काम करूँगा. जितने भी मतदार है उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. उन्होंने मुझे जो मोहब्बतों से नवाजा है उसमें उनका कोई भी हित नहीं था. मुझे बहुत खुशी की बात है कि मैं मेरे सामने धन शक्ति थी लेकिन मेरे साथ में जन शक्ति थी और वही जन शक्ति ने मुझे साथ दिया है. और ये जो संधि उन्होंने मुझे दी है मैं उस संधि का पूरी तरह से सोना करूँगा. और जहाँ भी जो हमारा जो शहर है 15 साल से जो विकास नहीं हुआ है, वो विकास पूरी तरह से पूरे शहर में विकास करने की पूरी कोशिश करूंगा. एक बार फिर से मैं धुलिया शहर के सभी मतदारों का. धुळे ग्रामीण मधून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार कुणाल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव करून कुणाल पाटील विजयी झाले. या संघातून सरळ सरळ लढत झाली. दरम्यान धुळे तालुक्यातील मतदारांनी विकासाला स्वीकारून महाआघाडीला मतांचा कौल दिला आहे, त्यामुळेच मी दुसऱ्यांदा निवडून आलो. मी जी आश्वासने दिली आहेत तरी आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे विजयी झालेले कुणाल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार कुणाल पाटील यांच्या नवरंग पाण्याच्या टाकीजवळील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला. आणि फार मोठ्या विजयामध्ये त्याचं रूपांतर या ठिकाणी झालं आहे. आणि आता लंगामधल्या जनतेने पुन्हा एकदा विश्वास राजेसाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी दाखवून जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले की या तालुक्यामध्ये आम्ही विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमध्ये उभा राहतो. आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने गावागावामध्ये काही ना काहीतरी काम करून दाखवलं, त्यांनी काहीतरी चांगली गोष्टी करून दाखवल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांची नियत साफ आहे अशा लोकांच्या पाठीमागे जनतेने पुन्हा एकदा करून दाखवलं. म्हणून आजचा हा विजयाचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अविस्मरणीय, कधी कायमस्वरूप लक्षात राहणार असा आजचा दिवस आपल्या सर्वांकडे पाहू झालेला. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर वातावरण या तालुक्यामध्ये बदलून गेलं. तुम्ही बी घाबरलो होतो आणि मी घाबरलो होतो. तुम्ही अशी वाटत काय होईल काय नाही विचारायचो काय होईल नाही म्हणत असते. छाती अजून 4 इंच फुकी जायले त्याला महिन्यातच चालला जाय त्यामुळे आम्ही अडचण येऊ शकत काय होऊ सांगते. आणि मग मी पण थोडंसं घाबरलो की म्हटलं कस काय होईल 1 लाखला फरक घेऊन 1 लाखतील आपण मायनस आहे तालुका 1 लाखला लिंक भरती काढा मग म्हणतो ना की 10-20 हजार आपला प्लस करा ना
काही सोपं नाही आणि म्हणून थोडस तासपोडच होतो आणि त्यावेळी विनय भोजनांना आणि सर्वांना सुद्धा मी एकमेकांना बोलता बोलता बोलून गेलो. मी म्हटलं लढायचं कधी लढायचं विधानसभा कारण वातावरण सांगतो आणि त्यानंतर लोकसभेची नवा बैठक म्हणून त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळेच प्रमुख लोक सगळे माजी मुख्यमंत्री काही केंद्राचे सगळे निरीक्षक सगळे उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी मला विचारलं की कसं काय झालं 1 लाख पत्र तू मायनस तुझ्या मतदार संघात चालला गेला की कसं काय झालं. मी म्हटलं माहित नाही मग कसं काय झालं पण माझ्या एक लक्ष देऊन देणार झालं म्हटलं जे झालं ते झालं. त्यांनी अचानकपणे तिकडे बीजेपीकडे उड्या मारल्या लोकसभेच्या आधी आपल्या माध्यमाने खंजूर खुपसून ते बीजेपीमध्ये गेले आणि त्या लोकांना असं वाटलं की हा 1 लाखाचा लिमिट जो मिळालेला आहे प्रत्येक असं वाटायचं मनामध्ये शिरूरवादाला वाटायला मनामध्ये वाटायला मनामध्ये आणि या सर्वांचं वाटायला मनामध्ये लिहिले वा परंतु या तालुक्याने लोकस्थित असणार काल फट्टाबा दिली त्यांना सांगितलं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या अंगावरती मला या ठिकाणी झालेली मीटिंग आठवते. या मीटिंग मध्ये अचानक आम्ही निरोप दिला संध्याकाळी निरोप सांगितले आणि सकाळी आपण मीटिंग घेत नाही सकाळी 11 वाजता निरोप दिला 4 वाजता मीटिंग घेतली आणि त्या 4 वाजेच्या मीटिंग मध्ये यांच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि त्या दिवशी लोकांच्या चेहऱ्यावरचा जो प्रतिक्रिया होती ती अतिशय स्पष्ट होती. लोकांनी जेवढं मी ठरवलं होतं तेवढं लोकांनी ठरवून टाकलं होतं की याने तर आमदार केले नाही त्यामुळे पांजरेला आलेल्या महापुरामुळे काचवे अर्थातच लहान पुलाचे नुकसान झाले होते त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे तरी देखील नागरिक या पुलावरून वाहने घेऊन जात आहेत. पुलाजवळ सुरक्षा ठेवण्यात आली असूनही जीव धोक्यात घालून वाहतूक सुरू आहे. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला यंदाच्या पावसाळ्यात 2-3 महापूर आला. या पुरामुळे पांझरेवरील गणपती पूल तसेच काजवेचा पूल अर्थातच लहान पुलाचे प्रचंड नुकसान झाले. लहान पुलाचा स्लॅब पूर्णपणे उखडून गेला त्यामुळे 2 महिन्यांपासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. एकीकडे काम सुरू आहे तर दुसरीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत तरी देखील नागरिक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहने घेऊन जात आहेत. मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या पावसामुळे पांझरा पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीतही वाहनधारक या पुलावरून अडथळा पार करीत तसेच आपला जीव धोक्यात घालून वाहतूक करीत आहेत याची जिल्हा प्रशासनाने तसेच मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी होत आहे.